अरे आहे मस्त फ्री साईज टॉप आहे ज्याची रेंज आहे 800 रुपीज. हे तुम्हाला कुणालाही गिफ्ट करायला फारच उपयुक्त आहे, कारण की साईज चा प्रॉब्लेम चॅनलला पण सबस्क्राईब करा, छान पैकी लाईक द्या, आमच्या स्टॉलला पण भेट द्या हो आणि शॉपिंग करा. हाय हॅलो नमस्ते, मी चिमणी, माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आलो हो सिम्फनी बँकेटला आराध्य इव्हेंट स्पेशल गुढीपाडवा लाईफस्टाईल एक्झिबिशन बघायला. या एक्झिबिशन मध्ये काय काय असणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यांची प्राइस रेंज काय सुरुवात होते? हॅलो हॅलो, आमची 800 पासून सुरुवात होते. आणि हे जे ब्लाउज आहे रेडीमेड वाले 1150 आहे. ते ऑर्गेन्झा मध्ये बुटीक कलेक्शन आहे, ते तुम्हाला 1600 आहे. आता मला दाखवाल का? हा त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे. आणि याची प्राइस किती सांगितली तुम्ही? 1500 ला. बुटीकमध्ये हे 2-2500 आमच्याकडे घेऊन जाणारे आहेत, 2-2500 खूप छान आहे. कलर ऑप्शन पण आहे. आणि जो पहिला ब्लाउज आहे तो हँड एम्ब्रॉयडरी वाला आहे का? लास्ट टाइम पण इकडे जेव्हा आली होती तुमचं डिमांड होता याच्यावरती. पूर्ण हँड वर्क आहे का? पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी आहे. मशीन वॉशेबल आहे? मशीन वॉश नाही, इझी वॉश आहे. पण कलर वगैरे काही काही गरज नाही, एकदम सोबर आहे. आणि बघा मलाही कॉटन आहे, सॉफ्ट आहे एकदम. आणि फ्रंट अँड बॅक एम्ब्रॉयडरी आहे, त्यामुळे कुठलाही कलर वरती शेअर करू शकतो. आणि याची किंमत किती आहे? 1150 ना. आणि यात कलर ऑप्शन आहेत का? कलर ऑप्शन आहेत ते तुम्हाला असं कॉटन आणि इतर वरती पण घालू शकतो. आणि याची किंमत काय आहे? 1050. हे जे आहे ते सस्तिक कलेक्शन साठी आहे. हो छान वाटत वेगळं काहीतरी. याची किंमत किती? 1050 ला. आणि हे पॅडेड आहेत का आतमध्ये? विथ कप्स आहे, प्रिन्सेस कट मध्ये आहे. एक्स्ट्रा मार्जिन दिलेले आहेत दोन्ही साइडला, तर तुम्ही हे 38 साइज एक्सटेंडेबल त्यामुळे तुम्ही मेजर एक्सटेंड करू शकता. 36 पर्यंत पण तुम्ही वापरू शकता. 42 पर्यंत मॅक्स साइज काय मिळेल याच्यामध्ये? 42 पर्यंत अवेलेबल. 42 पर्यंत अवेलेबल आहे. साइज हवी असेल तर बाय ऑर्डर आम्ही प्लेस करून देऊ शकतो. ऑनलाईन पण आहे. काय आहे म्हणजे नेकलेस आहे? नेकलेस हँड पेंटेड, नेकलेस हँड पेंटेड आहे. छान आहे. दुर्गा मा अँड फुल्ली हँड क्राफ्टेड बाय शीतल स्टुडिओ. आणि प्राइस रेंज काय आहे याची? 2500 विथ इयरिंग. विथ इयरिंग वी हॅव काली अँड दिस काली इज अगेन अ हँड पेंटेड पीस अँड इट इज द स्मॉल वर्जन ऑफ कालिमा. We make handmade jewelry which is designed by Shita and Shita is the owner of Shita Studio. We are into design for past 6 years and our products consist of sanitation jewelry, then gold jewelry, choker, we make all the handmade jewelry at the same time customized jewelry as well. And real also we work and artificial also we work. We work as per the budget of our clients, taking care of that, we create and we take orders. These are beautiful handmade bangles. आणि यांची प्राइस काय आहे? 100 रुपीज पेअर. 100 रुपये पेअर आहे. मस्त. न्यू पीस, न्यू थिंग्स विच वी हॅव इंट्रोड्यूस दिस इयर अँड दिस इज
we have this is hand embroidery work. Even the one I am wearing is a hand embroidery. Oh, wow. And it depicts the nature, birds, cave forests. So we have lots of segments in that, and we covered like Durga, Kali, Shankh, and we see floral jewelry for healthy restaurants. And we have lot of things in that. आणि याची किमती काय आहेत या ज्या आहेत? This is a handmade jewelry and it is fully handcrafted by us. And this is one of our very beautiful pieces in our collection and it is expensive. It's price is 7,500. 7,500 with earrings याची प्राइस. या तीन प्रकारच्या रांगोळ्या आहेत. एक पहिला प्रकार आहे तो म्हणजे संस्कारमती रांगोळ्यांची जी आपल्याकडे पॉलिमर प्लास्टिक मध्ये बनलेली आहे ती आपल्याकडे 30 रुपीज पासून 900 रुपीज पर्यंत प्रोडक्ट आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रोडक्ट आपल्याकडे आहे त्या एमडीएफच्या रांगोळ्या. त्या आपल्या 75 रुपीज टू 250 पर्यंत आपल्याकडे एमडीएफच्या रांगोळ्या आहेत. त्या तुम्हाला इथे मोठ्या दिसतात अशा आहेत किंवा या छोट्या रांगोळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये एमडीएफ मध्ये. तिसरा प्रकार आहे हा ओएसपी शीटचा. ओएसपी शीट आपल्याकडे 200 रुपीज पासून 5,000 रुपीज पर्यंत डिझाईन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आता ही आपल्याकडे आता गुढीपाडवा येतो. गुढीपाडव्यासाठी आपण ही अशी ओएसपी शीट वरची डिझाईन रांगोळी आणलेली आहे पूर्णपणे. ही 800 रुपीज ची कॉस्टिंग आहे याची. त्यानंतर ही अशी डिसमेंटल वाली गुढी आहे. कलश आणि खालचं हा वेगळा होऊ शकतो. आणि यांची प्राइस काय आहे? 800 रुपये आहे. 800 रुपये. आणि ही काय वॉशेबल आहे की कसं आहे? नाही ना, त्याच्यामध्ये ओएसपी शीट वरती ओरिजिनल रांगोळ्याच्या रंगांचा वापर केलेला आहे आपण पूर्णपणे. तुम्ही हात लावून बघितलं मला जाणवली ती रांगोळी जाणवते. रांगोळीचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण एक अजून एक नवीन गुढीचा प्रकार आणलेला आहे. जसं आपल्याकडे ही एमडीएफची रांगोळी आहे तशीच ही आपण याच्यामध्ये सुचवलेली आहे पूर्णपणे. ही 1,000 रुपीजची आहे. आणि या ज्या छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत त्याच्या ही जी वेल आहे कुठल्या बॉर्डर तुम्ही घ्या आपल्याकडे ज्या अशा वेगवेगळ्या बॉर्डर्स तुम्हाला मिळतात या 600 रुपयाला जोडी आहे. तुम्ही एक सिंगल आणि ही सिंगल घेतली तरी चालू शकतो. तिच्यामध्ये 600 ला जोडी आहे तुमच्यावर. ही अशी चिपकवून लावतात की डायरेक्टली फक्त ठेवायची आहे? तुम्ही दरवाजा पुढे जर खाली ठेवा किंवा बॅक साईड ला इथे तुम्ही टू वे टेप लावा आणि दरवाजा खाली दरवाजा चिपकवा तरी चालू शकतो. आणि ही पॉसिबल नाही आहे कारण याच्यावरती आपण कविता रांगोळीच्या रंगांचा वापर केला. त्याच्यामुळे ही आपल्याला प्रॉपर सुक्या भडक्यानेच पुसायचा आहे आणि वापरून झाल्यावरती नेक्स्ट इयर साठी युज होऊ शकते. आणि आता कसं झालंय की रंग रांगोळी काढायला वेळ नाही किंवा रंग भरायला वेळ नाही तर आपल्याला रांगोळी तर काढायचीच आहे. मग हा एक त्याच्यात सगळ्यात सोपा इन्स्टंट वाला ऑप्शन. त्याच्यानंतर आता आपल्याकडे नवीन चित्रांगण आलेलं आहे. हे असं एमडीएफ मध्ये आहे हे पूर्णपणे. हा बॅक साईडचा आपला हा एमडीएफ बोर्ड आहे. खाली तुम्हाला स्टँड पण दिलाय म्हणजे तुम्ही सरळ पण ठेवू शकता म्हणजे उचलायला सोपं जाईल. हे वरती जे आहे पूर्ण डिजिटल प्रिंट आहे पूर्णपणे केलेलं आहे. हा एक सर्कल आहे. हा 12 इंचाचा सर्कल आहे. त्याची किंमत किती आहे? ही 750 रुपयाला त्याची कॉस्ट आहे. त्यांची प्राइस काय आहे? 350 रुपयाला गुढी आहे. डिसमेंटल गुढी आहे. तुमचं काम झालं गुढी पाडवा झाला की तुम्ही परत सेपरेट करून ठेवू शकता. हो सही चालते बघा. आता हे आपण चिपकवून दिलेलं आहे असं तुम्हाला सेपरेट सेपरेट सगळं येतं. एकदा चिपकवून झालं की हे परमनंट चिपकून जातो. तुमचं खाच्यात तुम्हाला फक्त भरायचं. त्यानंतर इथे तुम्हाला खाचा दिलेला आहे काठी ठेवायला. नंतर एक नॉट साठी दिलेला आहे की किती साईड बस तुम्ही करू शकता पूर्णपणे. त्यानंतर कलश आणि हे हो असा तुमचा हा 350 पूर्ण सेपरेट 5 कलर्स आहेत आपल्याकडे. कोणत्याही तुम्ही 5 कलर्स घेऊ शकता. हे कशाचं बनलेलं आहे? हे आहे ते पॉलिमर प्लास्टिक आहे मॅम. तुम्ही ह्याला वॉश करू शकता. खाली तुम्हाला बेस कलर तयार करायचा आहे आणि हे प्रोडक्ट फक्त त्याच्यावर करून द्यायचं. आणि यांची प्राइस रेंज काय? प्रत्येकाची वेगवेगळी आहे. हा जो तुम्ही सेट बघताय हा 150 आहे. त्याच्यामध्ये शुभ लाभ कळस गणपती आणि कमळ असा हा 150 सेट आहे. त्याच्यानंतर आपण आता नवीन इंट्रोड्यूस केला तो आहे संस्कृती सेट. त्याच्यामध्ये हे 14 पीस येतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता हा 15 संस्कृती सेट 300 ला आता तुम्हाला पूर्ण डबा मिळेल. आणि तुम्हाला त्याच्यातलं काही सिंगल हवं असेल तर पर पीस 30 रुपीजनं आपण देतो.
850 पासून स्टार्ट होत माल कॉटन पासून साडेआठ पाचशे 2000 पर्यंत आहे वेगवेगळी प्राइस रेंज आहे माल कॉटन 850 त्यानंतर मुडाल मध्ये येणार छोटा डोरिया येणार ही विनर 1100 रुपये छोटा डोरिया मध्ये वेट येणार आहे ना हे 1150 आणि त्यानंतर चंदेरी सिल्क आहे माझ्याकडे माझ्याकडे प्रीमियम चंदेरी सिल्क आहे 1650 2000 सोळाशे पन्नास पासून 2000 पर्यंत हे सगळे ना हे ड्युअल कलर मध्ये आहेत का ड्युअल कलर मध्ये सिंगल कलर मध्ये भरपूर व्हेरायटी आहे त्यानंतर असं शिवण पॅटर्न मध्ये आहे ते ऑफिस वाढला खूप छान आहे 1150 शॉर्ट आहे हे 1150 आहे शॉर्ट आहे यांची प्राइस रेंज काय पासून सुरुवात होते आपली प्राइस रेंज ट्रेडिशनल सेट 200 पासून स्टार्ट आहे बेसिक कस्टमर्स तुम्हाला 200 ला कस्टमर्स पण करून देतो त्याच्यानंतर आपली जी रेंज आहे कोल्स मध्ये आणि गोल्डन सर्व मध्ये 650 तुम्हाला फुल सेट येतो विथ इयरिंग्स आणि ब्रेसलेट सुद्धा आहेत का बघा इकडे जसं दिसतंय तुम्हाला चेन आहे आणि अँटी टॉर्नेस चेन आहे शाईन आणि कलर दोन्ही जातो हे आपलं ब्रेसलेट आहे आणि सोबत इयरिंग आहे आणि हे जे आहे ते ह्याची रेंज आपली जी गर्मी दिसतात तुम्हाला हे वाले रिंग्स ह्या 120 अशा आहेत हे जे आहे ते अँटी टार्नोसची रेंज 400 400 पासून सुरुवात होते 400 पासून सुरुवात ह्या सगळ्या कारण की हे अँटी टॅनिंग आहे म्हणून आणि हे जे आहेत ते लावलेत ते ह्या दोन ज्या चेन आहेत पहिल्या दोन त्या 200 ला आहेत नुसत्या चेन आहेत आणखी गार्मेंट असतात त्यानंतर ही आपली 200 ला आहे ही 250 ला हे मस्त गड आहे एक वेगळं काय प्राइस रेंज याची 1850 हे टॉय ट्रेन आहेत ना गाड्या आहेत ना सगळ्या आणि हे जे बाकी रेंज आहे याचं काय रेंज पासून सुरुवात होते प्रोडक्ट आहे 100 पासून माझ्याकडे आहे 4000 पर्यंतची रेंज आहे आणि हे जे लक्ष्मीचे पावलं आहेत ते 200 ला 2 या हे जे बॅग्स आहेत त्यांची प्राइस रेंज काय सुरुवात होते 950 पासून स्टार्टिंग आहे बॅग्स आणि या सगळ्या हँड पेंटेड आहेत ना हँड पेंटेड डिजिटल आहेत आणि हँड वॉक केलेले आहेत हँड वॉक ही जर ओपन करून दाखवाल का हे तुम्ही स्लिंग म्हणून पण लावू शकता आणि जी प्राइस रेंज काय आहे 950 आणि हे जी हा डिझायनर आहे 1500 रेंज आहे यात कलर ऑप्शन आहेत का साडीवर हे छान वाटत हो शालू साठी राईट ब्राइडल साठी त्याची प्राइस काय 700 रुपये ना 700 पासून स्टार्टिंग आहे ते 1500 पर्यंतच्या रेंज मध्ये आहे
या ज्या साड्या आहेत यांची प्राइसिंग काय आहे? साड्या माझ्याकडे 1000 पासून स्टार्ट आहे आणि सगळ्या हँड पेंटेड आहेत. हो छान आहे. मी आता दुपट्टे पण आणले. हे सगळे दुपट्टे आहेत का? त्याच्यामध्ये पण कलर एक मिनिट डिझाईन आहेत. आणि याची प्राइस रेंज काय आहे? बाराशे पासून. ती जी रेड कलरचा आहे तो दुपट्टा आहे. साडी आहे ही रेड राणी कलर फर्स्ट वन. हा दुपट्टा खूप छान आहे. आणि याची प्राइस रेंज काय? 1200. हे सगळे हँड पेंटेड आहे ना? ही साडी आहे. आणि याची किंमत किती आहे या साडीची? आणि काय मटेरियल आहे? हजार पासून 5000 पर्यंत होते. आणि तुम्हाला असं कोणी करायला सांगितले तर ते करून देईल, कस्टमाइज करून द्याल. मॉलमध्ये मी एक नवीन व्हरायटी आणली. हे सगळे असं मोरपंख ऑल ओव्हर साडीवर ही. आणि याची प्राइस रेंज काय आहे? आणि काय मटेरियल आहे? मल कॉटन. आणि प्राइस रेंज काय? 2000 विथ ब्लाऊज पीस येणार का याच्यामध्ये? ब्लाऊज पीस नसतो. बाकीच्या सगळ्या साड्यांमध्ये माझ्या ब्लाऊज पीस आहे. म्हणजे आणि या सगळ्या डिझाईन सिंगल पीस आहे. हो फुल ठीक मॅडम. गुढी पाडव्यासाठी मी काही लेडी अशी. आणि याची प्राइस रेंज काय आहे? माझ्याकडे 2000 ते 3000 लिनन मध्ये तुम्हाला साडीचे ही साडीच आहे ना? ही हँड पेंटेड पूर्ण केलेलं आहे ना? हो खूप सॉफ्ट आहे. म्हणजे एकदम काय प्रकार आहे? जिमीचू हे पहिल्यांदा. कपडा खूपच सॉफ्ट आहे आणि छान बसतो. आणि याची प्राइस रेंज काय आहे? 2500 रेंज मध्ये आहे. विथ ब्लाऊज और विदाउट ब्लाऊज? हे विथ ब्लाऊज आहे. त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत. आणि प्रत्येक साडीवरती किती स्वतःची अशी युनिक डिझाईन आहे. आणि याची प्राइस रेंज काय आहे? 2200 2000 रेंज पासून सुरुवात होते. हो याला थोडी शाईन पण आहे. आणि याची रेंज काय आहे प्राइस? त्याची पण 2000 पासून सुरुवात होते. आयटम छान सेलिंग पीस आहे सांताराचा. आणि हा कोणत्याही कॉटनच्या साडीवरती खूप छान लुक देतो. ह्याचा मी रिस्टॉक आणलेला आहे. जेव्हा जेव्हा हवा त्यांनी लवकर. साईज काय अवेलेबल आहे? माझी 32 पासून 38 पर्यंत आहे. ब्लाऊज मध्ये 32 पासून 38 पर्यंत. टूलेस ब्लाऊज मध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. हे विथ पॅड आहेत का? खूप छान सॉफ्ट आहे. त्याच्यामध्ये ब्लाऊज
याची किंमत काय डिझायनर ब्लाऊजची? 2000 पासून सुरुवात होते. आणि हे पण पॅडेड असणार आहे ना सगळे ब्लाऊज? अरे मस्त हे नवरा नवरी साडेआठशे पासून आहे. ते पुढे हाय रेंज आहे, कॉटन चे आहे, सिल्क चे आहे. पण माझा धागा नावाचा ब्रँड आहे, धागा एथनिक म्हणून. तर प्युअर कॉटन मध्ये आणि कॉटन मध्ये सगळ्या व्हरायटीज खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला. हा याची काय रेंज आहे? याची 1700 रेंज आहे. आणि आता आपल्याकडे गुढी पाडवा निमित्त 10-15% डिस्काउंट. अरे हे डिस्काउंट ऑप्शन जास्त आहे. आणि हे काय काय येणार आहे म्हणजे विथ दुपट्टा आणि लेगिन्स अँड विथ दुपट्टा की वन पीस आहे? अच्छा ओके, जे फुल लेंथ मध्ये येणार आहे. याची रेंज काय होती? आता गुढी वाढवा स्पेशल आहे म्हणून डिस्काउंट मध्ये चालले. हे कितीचं बोला? 850. विथ डिस्काउंट ऑर विदाउट डिस्काउंट? विदाउट डिस्काउंट. याची प्राइस रेंज काय? आणि साईज कुठल्या साईज पासून अवेलेबल आहे? एस पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत. स्मॉल पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे. याची रेंज काय आहे? 2500. हो छान ऑप्शन आहे. डिस्काउंट हवं असेल तर 2 दिवसात येऊन शॉपिंग करून घ्या. हे आर्टिफिशियल आहेत ना? हे आणि काय आणि काय प्राइस रेंज सुरुवात होते इथे? 350 पासून. हे रियुजेबल आहेत. मी इथे म्हणजे एकदा लावल्यानंतर 4 वर्ष राहतात. मला काढायची असेल तेव्हा मी पाण्यामध्ये टिक करायचे आणि मग काढून पुन्हा तुम्ही ऍज इट इज ठेवायचे, पुन्हा यूज करायचे. आरामात 4 वर्ष. बरेच कलर ऑप्शन आहे याच्यामध्ये आणि कस्टमायझेशन पण अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करून देता का? कस्टमाइज करून देतो. तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन तुम्ही मला पाठवा, मी तुम्हाला तसं करून देईन. हो सही. याची किंमत काय आहे? प्राइस दीज आर लॉंग कुर्तीज डेली वेअर. दीज स्टार्ट फ्रॉम 500 ऑनवर्ड्स. आय हॅव कलेक्शन ऑफ शॉर्ट कुर्तीज ऑल्सो विच आर अगेन 500 ऑनवर्ड्स. अँड आय हॅव कॉट सेट्स 850 ऑनवर्ड्स अँड सेट्स विथ ऑर विदाउट विच अगेन स्टार्ट फ्रॉम 850 ऑनवर्ड्स. 800 पासून सुरुवात होते. हा जरा ओपन करून दाखवाल का? म्हणजे आयडिया येईल की कसा आहे? ऑल एम्ब्रॉयडरी, हँड एम्ब्रॉयडरी ऑन खादी. हा पूर्ण खादी मटेरियल आहे. आणि याची प्राइस किती सांगितले तुम्ही? 500 रुपये. याच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे अवेलेबल आहे ना? सिंगल कलर. सिंगल कलर यू गेट ऑल सिंगल कलर, लॉट ऑफ व्हरायटी. बरेच ऑप्शन आहेत कलर मध्ये. आणि हे जे प्राइस हा लावलाय तो हाऊन शॉर्ट कुर्ती 500, 1500 रुपये. हॅलो, हाय. माझ्या ब्रँडचं नाव आहे खडेरी.
माझं नाव आहे मला. आपल्याकडे फळाचे इंडो वेस्टर्न कपडे आहेत ते तुम्ही इतर ठिकाणी फार रेअर बघितले असतील. आणि बेसिक आपल्याकडे रेंज आहे 600 पासून सुरू होतात दुपट्टे स्टोन ते 2200 पर्यंत आहे. आणि 2200 मध्ये तुम्हाला वन पीसेस मिळतील, पॅचवर्कचे कुर्तीज मिळतील किंवा 2000 आपल्याकडे रिव्हर्सेबल शर्ट्स आहे लॉंग वर. हे सगळे खणामध्ये असणार आहेत का? हे सगळं खण आणि इरकल मटेरियल आहे आपल्याकडे. आपल्याकडचा खण जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे, नायलॉन आणि आर्टिकल मिक्स आहे, तो आटत नाही, त्याचे कलर फेड होत नाही. आणि तुम्ही बघू शकता सगळं कलेक्शन. आपल्याकडे फ्री साईज टॉप आहे ज्याची रेंज आहे 800 रुपीज. हे तुम्हाला कोणालाही गिफ्ट करायला फारच उपयुक्त आहे कारण की साईजचा प्रॉब्लेम नाही. 44 साईज पर्यंत कोणीही वेअर करू शकतो. त्याच्यामध्ये 4 कलर्स आहेत. हे 3 कलर जे लावले आहेत ते हा एक कलर, हा एक रंग आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे A9 शर्ट्स आहेत, म्हणजे कॉर्पोरेट जे समजा तुम्हाला थोडासा लुक हवा असेल इंडो वेस्टर्न तरी येणार आहे. आपल्याकडे हे A9 थायलंड पर्यंत आहे. घरामध्ये शर्ट्स आहेत मेन्स ते फार रेअर आहे. त्याची रेंज आहे 1100. ही 1100 पासून सुरुवात होते. 1100 कलर्स आहेत. काय करणार आपल्याकडे खणाचे रिव्हर्सेबल जॅकटॉप ब्लाउज, म्हणजे तुम्ही जॅकेट म्हणून वापरू शकता, टॉप म्हणून वापरू शकता, जॅकेट टॉप आणि ब्लाउज बरेच ऑप्शन आता आजकाल नवीन आलेले आहेत. रिव्हर्सेबल आहे म्हणजे दोन्ही साईडनी वापरू शकता. त्याच्यानंतर पॅन्ट आहेत, हॅरम पॅन्ट. मी आता जी घातली ती पॅन्ट आहे हॅरम पॅन्ट. आता हिमांगी ताईनी जी घातली कप्तान्स आहेत आपल्याकडे खणाचे. आणि याची प्राइस रेंज काय आहे कप्तान्सची? कप्तान्सची 1500 रुपये आहे. 1500 रुपये. दोन कलर आहे. हे पण अगेन फ्री साईज आहे. तुम्हाला कोणालाही युज करू शकता, वन पीस म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा कुर्ती म्हणून पण वापरू शकता. आणि हे पॅचवर्क कुर्तीज आहे. याची रेंज आहे 2200. कलर जरी आहे वेगवेगळे, प्लस मी जो टॉप घेतलाय त्याच्या कसे टॉप्स आहेत आपल्याकडे, त्याची रेंज आहे 1200. त्याच्या काही कलर्स आहेत. आणि आपल्याकडे ट्यूब टॉप्स आहेत खणाचे, ब्लाउज म्हणून वापरू शकता किंवा इनर म्हणून वापरू शकता. त्याची प्राइस आहे 700. टोल्स आहेत. हे पण तुम्हाला गिफ्टिंगसाठी चांगला ऑप्शन आहे. 600 रुपये आपल्याकडे डिस्काउंट जो आहे. कुठचाही 3 गोष्टी घेतल्या तर 17% डिस्काउंट, कुठचाही 2 गोष्टी घेतल्या तर 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट आणि फॉलो केलं तर 5% डिस्काउंट झाल्या. फॉलो करायला मग तुमचं पेजचं नावही सांगा. इन्स्टाचं पेज आहे खणेरी _ मानसी. खणेरी डिस्पेल KHUNERI. आणि फेसबुकवर खणेरी KHUNERI. जे ऑनलाईन आलं तर जास्त डिस्काउंट. ऑनलाईन आला तर जास्त डिस्काउंट. सगळे वरचे आहेत ते हँडमेड आहेत ना? सगळे आपल्या नीम ट्रीचे आहेत. नीम ट्रीचे ओके निवडून कडुलिंब आणि प्राइस रेंज काय याची? 250 रुपीज. 250 पासून 250 पासून 250 लाच सगळे. 250 लाच आणि बाकीचे मोनालिसा स्टोन मध्ये. आणि यांची किंमत काय अप्रॉक्स चालू होते? 200-300-400 हे सगळे पार्टी वेअर आहेत. खालचे पार्टी वेअर हो. आणि यांची किंमत ते 500 रुपये. हे जरा थोडे वेगळे ऑप्शन आहे. 250-300 रुपये. परत या फिंगर रिंग्स आहेत. आणि या फिंगर रिंग्स प्राइस काय आहे? 150-200 असं. हे काय आहे? हेअरबँड. हेअरबँड. आणि काय प्राइस आहे? 350. डायमंड वाले पूर्ण ना? इंडो वेस्टर्न फिंगर रिंग. क्वालिटी मोठी आहे. आणि याची किंमत किती? 800 रुपये. साडीवर वगैरे घालायला खूप छान आहे. ते काही हँडमेड आहेत. राईस पर्लचा आहे सेट आहे पूर्ण विथ इयरिंग्स. आणि यांची प्राइस काय आहे? 500 रुपये. आणि याची प्राइसिंग काय? इयरिंग्स 50 रुपीज आहे. 50 रुपये पासून सुरुवात. 50 रुपये ओके. सगळे वेगवेगळे वेगवेगळे डॉल्फिन आहे, युनिकॉर्न आहे, डान्सिंग डॉल आहे, आयफेल टॉवर आहे. हो हो आयफेल टॉवर वगैरे. हो वा हे 100 रुपीज छान आहेत. एक इयरिंग याच्यावर गायत्री म्हणतो. हो हे कितीचे? 250. 250 रुपये. तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे? तुमच्याकडे थाली पीठ,
मालवणी वडेपीठ, उपवास भाजणी, आमची स्पेशालिटी आहे नीर डोसा. त्यांची किंमत काय आहे? किती नीर डोसा अप्रॉक्स बसेल? त्याच्यामध्ये भरपूर नीर डोसे बसतील. त्याच्यामध्ये 250 पण पॅकेट आहे. नीर डोसा सध्या मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नाही. तुमच्याकडे अवेलेबल आहे? आणि एकदा खरोखर मी कस्टमर सगळ्यांना सांगतो की एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला फीडबॅक द्या. कारण आतापर्यंत 4 वर्षांमध्ये आम्हाला खूप चांगले फीडबॅक मिळाले नीर डोसा. त्याचप्रमाणे आमच्याकडे जे मसाले जे आहेत ते मसाल्याची पण आमच्याकडे खूप चांगली रेंज आहे. थोडा मसाला हे सगळे तुम्ही बनवता म्हणजे तुमचे मॅन्युफॅक्चरिंग आहे. आमची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे बोरिवलीमध्ये आणि वेअरहाऊस आहे कांदिवली. आम्ही इनहाऊस आम्ही मॅन्युफॅक्चरिंग टू मार्केटिंग हे आमचं सगळं इनहाऊस आहे. याची प्राइस रेंज काय आहे? हा ना पूर्ण कॉम्बो आहे. त्याच्यामध्ये ना कुंदनच्या सेट मध्ये ह्या नेकलेस आहे, परत हे इयरिंग्स आहेत आणि हा कंबर पट्टा आहे. अच्छा, आणि याची प्राइस काय होते? मग 1500 ला पूर्ण सेट येईल कुंदनवाला जो आहे तो. आणि हे तुमचे काय काय आहे? माझ्याकडे साड्यांमध्ये ना हँडलिंग आहे, त्याच्यामध्ये आहे काय म्हणाल आणि आणि याची प्राइस रेंज काय आहे? 1500 पासून. आणि ही जी आहे कॉम्बो आहे, त्याच्यामध्ये कॉम्बो येतो. पण हा पूर्ण साडी म्हणजे आहे की ड्रेस येतोय? साडी आहे आणि हा ब्लाऊज. तर हा दाखवाल का तुम्ही? थोडा हा डिझायनर काइंड ऑफ मध्ये येतो राईट? त्याच्यावर पण ब्लाऊज याचा जास्त डिझायनर आहे. आणि याची किंमत किती आहे? 950 आणि कलर ऑप्शन्स आहे याच्यामध्ये. पूर्ण आपण 950 ला दोन्ही 950 म्हणजे फक्त कलर ऑप्शन मध्ये आणि पॅटर्न मध्ये थोडासा डिस्काउंट. आणि ह्याचे आणि यांची किंमत काय सुरू होत होते? 1500 पासून. आणि हा आला काय पॅटर्न आहे? कोचमपल्ली. आणि विथ ब्लाऊज असणार आहे ना? मायसेल्फ डॉक्टर देविका देशमुख, माझे आई वडील डॉक्टर रमी देशमुख, डॉक्टर सुभद. आणि हे सगळे प्रोडक्ट तुम्ही बनवता? आहेत काही साबण आहेत ते हँडमेड आहेत. आणि यांची प्राइस रेंज काय सुरू होत होते? 100 रुपये पासून. आणि किती एमएल ही आहे शॅम्पू? 50 ml आणि 100 ml. आणि नंतर आपले फेस पॅक्स आहेत, ते आम्ही उद्यामध्ये पॅक करून ठेवले. स्मॉल, मीडियम आणि लार्ज अशा याच्यात आहे. ओके, 3 सेट 200 ला. येस, 3 सेट 200. आणि हे ऑप्शन आणि अदरवाईज छोटे छोटे सोप इंडिव्हिज्युअली आहेत ते 80 रुपीज आहेत. पण सेट घेतला तर म्हणजे कुठले ऑप्शन आहेत? जास्मिन, कोकोनट, स्ट्रॉबेरी, नंतर नीम, तुलसी, लेमन, ऑरेंज. बरेच ऑप्शन आहेत. आणि नंतर लेपा आहेत, वर्ण लेपा, मुख लेपा. त्याच्यात रक्तचंदन आहे आणि याच्यात आपलं हळदी आहे. म्हणजे कॉम्बिनेशन आहेत. नाईट क्रीम आहेत, त्याच्यात चतुर्थ ग्रुप वगैरे घालतो. सो गुड फॉर डार्क सर्कल आणि पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन. तुम्हाला वेगळं काही वापरायला लागलं? एकच युज केला तर. आणि छान खासियत म्हणजे हे प्रिव्हेंटिव्ह ट्रॅव्हल किट आहे. जेव्हा प्रवास करता तेव्हा सर्दी खोकला व्हायचे चान्सेस जास्त असतात, किंवा घसा खोकला, किंवा चिंता येतात. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय तुम्ही करू शकता? तर सगळ्यात छोट्या साईज मध्ये बनवून सगळ्याच्या आठ
आयटम्स घातलेले आहेत विच इज फॉर 750 आणि त्याच्यात अगदी बोलण्या करण्यासाठी पण रेडी पूर्ण म्हणजे सगळंच तुम्ही देता की एन्व्हायरमेंट चेंज झालं की तसं लगेच घ्या कॅरी पण विमानात कॅरी करतो का ते छोटे बनवलं आणि मग 400 ते 500 रुपये गिफ्टिंगसाठी फेस मिस्क आहेत म्हणजे जसं की केवडा फेस मिस्क किंवा लव्हेंडर फेस मिस्क तुम्ही चेहऱ्यावर असं आहे मला की फ्रेशनेस येतो आणि थकवा निघून जातो आणि कूलिंग आहे कारण हा अर्क आहे लव्हेंडरचा अर्क आहे केवड्याचा अर्क आहे हे असल्यामुळे 300 ते 400 रेंज मध्ये आहे आणि फेस मिस्क 160 इंडिव्हिज्युअल 160 परफ्यूम प्रोडक्ट पण त्याचे मी एवढेच कॉल वर अजून हवे असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता बरोबर ऑप्शन ऑप्शन असायला हवे ना का रेंज म्हणाल तर माझी 100 पासून रेंज आहे कारण मी ब्रेसलेट्स हे 100 कुठलाही ब्रेसलेट आहे 100 रुपयाचा आहे सगळ्या बीड्स आहेत बीड्सचे ब्रेसलेट्स आहेत फॅशन ब्रेसलेट्स आहेत ऑफकोर्स म्हणजे मॅचिंगसाठी किंवा कशाईसाठी त्यानंतर हे खासियत म्हणजे छोट्या मुलींसाठी माझ्या नातीने तिच्या हाताने केलेले ब्रेसलेट्स नाते माझी अरे वाष्ट हा कारण तिने मला सांगितलं आजी आयांबरोबर छोट्या मुली बरोबर आहे मुली लहान मुलींची जास्त फॅशन असते त्यांच्यासाठी काय करणार मला माहिती आणि हे एक मी असं बदलले की बघा ना असं फ्रेश वेगवेगळ्या रंगाचे आणि कुर्तीवर कशाही वर म्हणजे माझ्या तर काही मैत्रिणी साडीवर सुद्धा घालतात आणि त्याचे कानातले आहेत बरोबर आणि मला असं वाटतं की हे मानेकरच्या बाजूला पण छान दिसलं पाहिजे म्हणून हे मागच्या साईडला सुद्धा बरोबर आहे आपण जर केस वर मारले ना तिकडे माने कशी बाजू पण छान दिसली पाहिजे तर म्हणून मी हे असे काही बनवलेत आणि व्हरायटी आहे म्हणजे माझ्या कुठलंही एकसारखं नाहीच आहे कारण मला एकसारखं बनवण्यापेक्षा वेगवेगळं बनवणं जास्त इझी पडतं किंवा मला आवडत होतं तर याची किंमत 400 आहे आणि मग अनेक बाकी बीड्सचे सेट आहेत सगळे हे काहीला ब्रेसलेट्स आहेत काही कानातले आणि गळ्यातले अशी अनेक म्हणजे रेंज मला साधारणपणे 400 ते 1000 माझी रेंज आहे 1000 कमी मधले जास्त आहेत ते खरे तर पण अशी मी फॅशन ज्वेलरी बनून पहिल्यांदा प्रदर्शनात आणते तर मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा हवे ऑल द बेस्ट सांगा तुमचं स्टॉल कशाबद्दल आहे माझी स्टोरी मी अरुणा म्हणली मला खूप फुलांची आवड आहे आणि मी गेले 50 वर्ष माझी बाग सांभाळत आहे तर माझ्या बागेत मी जितकी नवीन नवीन प्रकारची फुलं मिळतील तेवढी आणून वाढवायचा आणि त्यांना जपायचा हे करतो तर ही फुलं विविध रंगांची विविध प्रकारची आहे मला असं वाटलं की ही सगळ्यांना दिसली पाहिजे दाखवता आली पाहिजे आणि सीझन संपल्यावर सुद्धा ती बघता आली पाहिजे म्हणून मी ही फुलं वाढवायला सुरुवात केली कारण हे कॉलेजमध्ये आम्ही फुलं वाढवायचं शिकलेलं असतो आमचा सिलेबसचा भाग असतो सायन्स स्टुडंट तर बीएससी करताना हर्बेरियम करावं लागायचं आम्हाला त्याच्यात आम्हाला हे शिकवलं जायचं की फुलं कशी वाढवायची अर्थात ती आता खूप पहिली पद्धत झाली आता आणखी नवीन नवीन त्याच्यात पद्धती आलेली आहे फुलं वाढवायच्या जेणेकरून फुलांचा रंग हा जसा आहे तसाच टिकवता आला पाहिजे नाही तर काही फुलं जनरली थोडीशी ब्राउनिश व्हायला लागतात ती होऊन आणि त्यांच्यापासून मग आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारच्या अरेंजमेंट करते त्यांना तशी छान प्रेझेंट करते आता फुलंच वापरली आहेत पण ती फुलांसारखी न दिसता त्याला हा उदाहरणाचा गणपती गेलेला आहे छान केलं थँक्यू दुर्गा केलेली आहे फुलांची प्राइस काय चालू होते किमती यांच्या किमती 200 पासून सुरू होतात 200 पासून सुरू होतात म्हणजे सगळ्यांना अगदी अफोर्डेबल किंमत ठरलेली आहे छोट्या फ्रेम्स आहेत 300 आहेत 400 आहेत 550 आहेत
आणि एकदम प्राइस आहे 700 रुपयाचे. नेहमीच नुसती फुलं न करता काहीतरी वेगळं करावं असं यावेळेला माझ्या मनात. आणि फुलांच्या पाकळ्या आणि ते देठ फुलांचे वापरून त्याच्यापासून मी बॅलरीना तयार केली. आणि ती काय किंमत आहे? ही 700. ही 700 रुपये. आणि त्याचप्रमाणे जर फुलं पानं आहे काही का नाही. अरे वा, सॉलिड होत, छान केलंय. सगळ्यांचं पेट आहे. अरे ते इतकं प्रेमळ आहे की त्याच्या तुम्ही बनवलं सुद्धा इतकं छान आहे की खरंच छान वाटतंय. तो जास्तच त्याची प्राइस काय आहे त्या झुमक्यांची? 300 पासून सुरुवात होते. आणि हा जो सेट आहे तो 1500 विथ इयरिंग, चोकर, मंगळसूत्र आणि अंगठी सुद्धा. आणि ही टोटली हँडमेड आहे. ही सगळी हँडमेड आहे. आणि ही जे नथ आहे, नथांचे किती प्राइस आहे? स्टार्टिंग प्राइस 200 रुपीज पासून, 200 पासून सुरुवात होते. इथे बघू शकता तुम्ही हे सेमी डिझाईन पुढे पडत स्पेशल जसं की 2-in-1 आहे. जसं मी असं वाटत नाहीये की हा एकच आहे पण अच्छा कुठे कंबाईन आहे. आणि ती प्राइस रेंज काय आहे? रिमूवल आहे की म्हणजे तुम्ही काढू शकतात की म्हणजे एकत्र अटॅच आहे. आपण आता ट्रेंडिंग आहे पॅटर्न साडीचे ड्रेसेस आपण वेअर करतो तर त्यावरही इंडो वेस्टर्न वर पण घालू शकतो. आपण ट्रेडिशनल जे काठी वगैरे वेअर करतो गुढीपाडवा स्पेशल आपण जे लुक करतो त्यावर. याची काय किंमत आहे? 600 रुपये. जसं की मी हे काही मंगळसूत्र मी घातले आहे, तुम्ही बघू शकता हे ट्रेडिशनल आणि इंडो वेस्टर्न दोन्ही वर. कारण तुम्ही बघू शकता मी यामध्ये काही पॅटर्न बनवले, यामध्ये लक्ष्मी कॉइन्स आहेत जे लग्न झालेल्या स्त्रिया वेअर करू शकतात. हे मंगळसूत्राचा पॅटर्न हे ट्रेडिशनल वर जातं. प्लस तुम्ही हे जे मोडी हे तुम्ही इंडो वेस्टर्न लुक करणार. याची काय किंमत आहे? 300 पासून आहे. कुर्तींची प्राइस काय आहे? या कुर्तींची प्राइस 550 आहे. 550 पासून हो. हे पूर्ण इंडिगो रेंज आहे आमचं, समर फ्रेंडली. मग चिकनकारी मध्ये आहे प्युअर कॉटन, मलमल कॉटन आणि हे 2-piece सेट्स आहेत समर कूल. आणि यांची प्राइस काय आहे? याची 1000 रुपीज आहे. 1000 रुपये. 1000 रुपये. चिकनकारी कुर्तीची वेगवेगळी रेंज आहे. स्टार्ट करतो आम्ही हाफ कुर्तीज 400 पासून ते 800 पर्यंत आहे. आणि त्या साड्या आहेत का? हे ड्रेस पीस, ड्रेस पीसच आहेत. आणि यांची काय प्राइस रेंज आहे? ड्रेस पीसची रेंज त्याची 750 पासून. आणि हे ऑप्शन आहे सगळे? हे ऑप्शन आहे विथ दुपट्टा आणि सगळं राहणार आहे की फक्त 2-piece असणार आहे? 1-piece सिंगल हे आणि हे फुल सेट आहे. यांची रेंज काय आहे? मग याची रेंज आहे 1200 पर्यंत पासून स्टार्ट. 1200 पासून सुरुवात. आपल्याकडे कॉटन शिफॉन दुपट्टा पण आहे, त्याची रेंज पण 1250 पासून. त्यानंतर आपल्याकडे प्युअर महेश्वरी आहे डिरेक्टली फ्रॉम व्हिवर्स आणि ह्याची प्राइस पण बऱ्यापैकी रिझनेबल आहे. 2500 पासून प्युअर महेश्वरी आहे. 2500 पासून महेश्वरी तुम्हाला अवेलेबल होईल. शिवाय ह्या सुद्धा आता लेटेस्ट ही जी हे जी फर्स्ट वाली आहे. काय पॅटर्न आहे ही वाली? हो ही फर्स्ट. हो तुमच्या आधारे हे ड्रेस हे टॉप आहे आणि दुपट्टा. अच्छा ओके. आणि याची किंमत काय? याची पण मला वाटतं 1200. 1200 पासून सुरुवात. तुमच्याकडे ड्रेस पीस प्लस साड्या आणि कुर्तीज वगैरे अवेलेबल? हँड प्रिंट्स मध्ये साड्या आणि हँड पेंटेड सुद्धा आहेत का? याची रेंज काय? प्युअर लिनन याची 2000
त्याच्यानंतर सिम्पल कॉटन बॉर्डर मध्ये आपल्याकडे 1100 रुपयाची पॅटर्न 1100 रुपये कॉटन यांचे 1100 आहे. आणि या ज्या आहेत त्या ह्या महेश्वरी महेश्वरी हा सगळ्या महेश्वरी काय रेंज आहे पिंकची या पिंकची रेंज आहे 3000 हे तुम्हाला जर कुठेही या प्राइसला मिळणार नाही कारण ही डायरेक्टली रिव्हर्स कडनं आली आहे त्याच्यामुळे या प्राइसला मिळते. इवन या बॉर्डरची सुद्धा तुम्हाला 2800 च्या आसपास ही पाहिजे. 3000 त्याच्यापेक्षा हाफ पेक्षा कमी व्हॅल्यू मध्ये तुम्हाला प्युअर महेश्वर मिळेल. सुंदर कॉम्बिनेशन हो. आणि ही जी रेंज आहे पुढे ही लिनन आहे. ही 3000 ही प्युअर लिनन आहे. ह्याचे ब्लाऊज बघितले तर तुम्ही कॉम्बिनेशन इतके सुंदर आहे. आणि याची रेंज काय सुरुवात होते ह्याची 3000 ची रेंज आहे. 3000 ची सेम अगेन हे मास्क आहे हँडलूम सगळे तुम्हाला हँडलूम मार्क वरती मिळतील आहे. कॉम्बिनेशन याचे खूप सुंदर अजून कलर अवेलेबल होऊन जातील कलर आहेत. ओके चंदेरी आहे फक्त नुसतं बघायच्या हिशोबाने जरी बघितली तरी तुम्हाला आणि याची काय किंमत आहे चंदेरीची 9000 किंमत आहे. हो 9000 आहे कारण प्युअर आहे. मी तुम्हाला म्हटलं हे डायरेक्टली रिव्हर्स पण नाही तर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला याची प्राइस द्या. तुम्ही हात लावून बघा तुम्हाला ऍटलीस्ट नॉलेज होईल की नक्की चंदेरी काय असते नक्की महेश्वरी काय ऍक्च्युली ते हा ते बऱ्याच जणांना ऑर्गेन्झा नाही आहे फील त्याच असत. विनंत सुद्धा खूप फसतात लोक खूप विचित्र पद्धतीने फसतात त्याच फील बघा कशीही तुम्ही वापरलीत ना तरी ती तशीच राहणार आहे वर्षांवर्षी. त्या सगळ्या मशीन वॉश आहे का. त्या मशीन वॉश आहे पण तुम्ही डिटर्जंट वापरू नका कुठल्याही सिल्क आणि ह्याला कॉटन लिनला तुम्ही ते सॉफ्टनर येत त्याच्याने धुवा तरी धुवा हाताने धुतले जास्त बेटर. आणि ही साडी आहे की ड्रेस कसा आहे. ही साडी आहे मी जस्ट सॅम्पल म्हणून एकदम सॉफ्ट आहे. हे कोटा आहे एक कोटा आहे आणि ह्याच्यावरती त्यांनी किती बारीक वर्क केलं बघा चिकन बारीक आहे. आणि ची काय प्राइस आहे. ची प्राइस आहे 7,000 पण ते जाणवणार नाही इतके हलके वाटत फॉल बघितलात ना तुम्ही घालून एकदा फॉल तेव्हा तुमच्या लक्षात येईल प्युअर लिनन आहे काय म्हणून तुम्हाला हे मार्क वगैरे आहे ना. आणि हे आता रिझनेबल प्राइस मध्ये काढतोय कारण हा म्हटलं मी व्हिवर्स कडनं आलेले आहे डिरेक्टली त्याच्यामुळे तुम्हाला ही प्राइस मिळेल. अदरवाइज दुकानामध्ये तुम्हाला त्याच्या डबल प्राइस मिळेल. काय प्राइस पासून सुरुवात होते याची. 600 चारशे पासून सुरुवात होते. ही जरा ओपन करून दाखवल एखादी ते याच्यामध्ये कलर्स ऑप्शन आहेत ना. आणि हे जे पाउचेस वगैरे आहेत क्लच क्लच 800 आहे. पाउच ही पण 800 आहे ना. ही 250 कॉटनची. आणि काय प्राइस रेंज आहे. 250 पासून आहे हाफ गाऊन. 250 त्याच्यानंतर 250 पासून सुरुवात होते. जयपूर मध्ये साध्या वाटीमध्ये आहे कॉटन मध्ये आहे
कलमकारी आहे आपल्याकडे आणि हे डबल स्टिच असतात घरी शिवलेले आहेत. आणि साईज काय अवेलेबल आहे? 38% पुढे. 38% पुढे प्लस प्लस पर्यंत आहे. ही लेंथ वाली पण आहे. दाखवू शकता का? हो हो. आणि याची काय किंमत आहे? हा तुम्हाला 450 लागेल. 450. आणि याची किंमत काय? 700 रुपये. म्हणजे जसं पॅटर्न वगैरे चेंज होईल तसं प्राइस रेंज चेंज होते. मशीन वॉशेबल आहे ते. या कुर्तीची प्राइस काय आहे? माझ्याकडे अशा वेगवेगळ्या आणि म्हणजे सेट आहे का? कुर्ता आणि पायजमा काय प्राइस? 1350 म्हणजे सुरुवात होते. आणि साईज? आणि साईज आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत. कुर्तीज पण आहेत याची प्राइस रेंज आहे? याची प्राइस रेंज आहे 1200 पासून. हो 1200. आणि हे जे डिझाईन पण आहे त्यांची रेंज काय आहे? याची 895 पासून 895 पासून. हे शॉर्ट्स आहेत का? शॉर्ट कुर्ती आहे. हे 500 पासून सुरुवात आहे ना? हे 500 पासून. आणि हे जे डिझायनर आहेत ते? डिझायनर आहे 3400 वगैरे अशी रेंज आहे. या साईज पण अवेलेबल आहेत का? याच्यामध्ये नाही आहेत. याच्यामध्ये 44-14 वगैरे अशा काही उभ्या साईज आहेत. याला तुम्हाला पॅन्ट येणार आणि असा ऑर्गेन्झाचा, प्युअर ऑर्गेन्झाचा. आणि दिस इज ऑल हँडवर्क. जाणवत आहे, दिसतंय ते प्युअर हँडवर्क आणि प्युअर ऑर्गेन्झाचा दुपट्टा आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेस आहेत. आणि याची याची प्राइस 3400 होती ना? 3400. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत. यालाही ऑर्गन्झाचा दुपट्टा आहे. या पूर्ण सेट आहे? हो पूर्ण सेट आणि फुल सेट आणि रेडी टू वेअर. म्हणजे अगदी तुम्हाला उद्या एखाद्या फंक्शनला जायचं वेअर. याची किंमत किती आहे? याची पण तशीच आहे. 3250. 3250. हे जनरली 3000-3500 स्टार्ट होतात आणि मग ते पुढे 3500 पर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारचे. हा जो ब्लॅक वाला आहे ना, छान वाटतंय तो हा बघून. छान वाटतंय, त्याच्यावर लुक जातोय तो बंद. किंवा इव्हन रेड वगैरे पण खूप छान वाटेल. आणि याची प्राइस रेंज काय होते? याची प्राइस विथ दुपट्टा, विदाऊट दुपट्टा हा 1200 पुढचा. 1200 विदाऊट दुपट्टा. आणि विथ दुपट्टा? विथ दुपट्टा हा म्हणजे ह्याचे 800 अजून प्लस होते. अच्छा ओके. म्हणजे अप्रॉक्स 2000. याची किंमत किती होते? याची 2100. याचा प्राइस काय आहे? याची 800 रुपये. आणि हे जे पान आहेत त्याची किंमत किती? 150 रुपये. त्याच्या 3 साईज आहे. 150 आहे, 200 दोन नंबर साईज आणि हा 300 साईज. आणि जे हे माठ आहे त्यांची प्राइस? 2600 आहे. आणि 5 लिटर आहे. 5 लिटरचा 800. 2800. 8 लिटरचा 12 लिटर. हा पण ताहेच आहे ना, पितळेचाच आहे ना. त्याची किंमत किती बोलला?
3,500 किती लिटर? 10 लिटर. माझ्याकडे मॅडम मखाना लाडू आहे, मेथी लाडू आहे, बेसन लाडू आहे, हा 175 ला 1/2 किलो 8 लाडू आहे, हा राघवदास लाडू आहे रवा आणि ओला नारळ, हा 150 ला 1/2 किलो आहे, हा डिंकी ड्रायफ्रूट स्वीट लाडू आहे. यामध्ये सगळ्या प्रकारचे स्वीट आपण वापरतो आणि यामध्ये आपण शुद्ध रूपात बनवतो. घरगुती प्रोडक्ट आहेत, प्रॉपर हायजेनिकली बनवतो. आणि एक्सपायरी कधीपर्यंत किती असेल? 3-4 महिने आरामात लाडू राहतो, कारण आपण सगळे ड्रायफ्रूट आणि स्वीट रूपामध्ये ट्राय करतो. आणि यामध्ये तीन पिठणे वापरतो. बाइंडिंगला पिठण असल्यामुळे हा लाडू टेस्टलेस चांगली आहे. हा आहे अख्खा मूग लाडू, त्याच्यामध्ये पण आपण ड्रायफ्रूट वापरतो आणि हा शुद्ध रूपामध्ये बनतो. हा नाचणीचा लाडू आहे, हा 200 रुपयाला 1/2 आहे, 8 लाडू असतात. ही खमंग भाजणीची चकली आहे, आपण महाराष्ट्रीयन लोक आवडीने खाते. त्यामध्ये कुठलंही आपण मैदा वापरत नाही, जेमिनीसनचा रॉईस वापरतो आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी आणि तांदूळ वापरतो. आणि काय प्राइस रेंज पर्यंत सुरुवात होते? 100 रुपयाला 1/2 आहे. ही राजगिरा चिकली आहे, आपले प्रॉडक्ट 50 रुपये पासून स्टार्ट होतात आणि हायएस्ट प्राइस 300 रुपये आहे. ही साडी आहे का? सूट आहे. आणि काय किंमत याची? त्याची किंमत काय? 850 1850 या बॅगची प्राइस रेंज काय आहे? वरती आहेत का? सॉरी, किती? 1200 पहिली वाली. मधली वाली आहे ती 350 ला. तिकडे 950 ला. 950. काय प्राइस रेंज पण सुरुवात होते तुमच्याकडे? 450 पासून. आणि ही जी आहे ती 950 ची. तर ओपन करून दाखवाल का? आणि म्हणजे हे आहेत का? क्लच आहे. पाणी वगैरे जाणार नाही का? वॉटर प्रूफ टाईप वगैरे? वॉटर प्रूफ असं नाहीये. आतमध्ये छोटा. ही पण स्लिंग बॅग मध्ये येते. आणि याची किंमत काय आहे? याची किंमत आहे 675. याला क्रॉस बेल्ट आहे आणि ही पूर्ण ओपन. हे ट्रॅव्हल किट म्हणून सुद्धा युज होऊ शकते. त्याचा बेल्ट पण हो म्हणूनच ट्रॅव्हलिंग पाऊच पण माझ्याकडे आहे. याला आतमध्ये एक पण आहे, नंतर मागे एक आहे. आणि याची प्राइस काय आहे? 600. थँक्यू. तुमचे कुठे बेस आहे? तुमचं बेस विलेपार्ले आणि अंधेरीमध्ये अभिनय रिअल्टर. आम्ही बेसिकली सोल मॅन्डेट प्रोजेक्ट मार्केटिंग रेंटल त्याच्यामध्ये आम्ही डील करतो. आणि अंधेरी आणि विलेपार्ले मध्ये जेवढे प्रोजेक्ट आहेत, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल, तर सगळ्यामध्ये काय आम्ही कस्टमरना भेटतो. सध्या गुढीपाडव्यानिमित्त आमच्याकडे एक ऑफर आहे, सिल्वर स्लिंग म्हणून आमचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट अवेलेबल आहेत. प्राइस रेंज काय आहे? प्राइस रेंज 1.2 CR पासून 1 BHK. आणि त्याच्यामध्ये 1 BHK साठी 10 ग्रॅम गोल्ड कॉइन आणि 2 BHK साठी 20 ग्रॅम गोल्ड कॉइन ऑफर गुढीपाडव्या.
गुढीपाडवा स्पेशल. आणि काय मटेरियल आहे? सेमीसिल्क फ्रॉम कांजीपुरम. कांजीपुरम. आणि ती प्राइस रेंज काय? 3000 पासून सुरुवात होते. बिल पे फ्लॅट 500 ऑफ. दोन साडी घेतली तर 5% फ्लॅट ऑफ डिस्काउंट मिळणार. गुढीपाडवा स्पेशल. ही थोडा हेवी रेंज आहे. 5000 आणि 6000. ये पूरा गोल्ड है. हो दिखा ना. पूरा जरी है इसमें. हो पूरा ग्रैंड लुक आएगा. ये पल्लू है. उसके पीछे ब्लाउज भी. आणि याची प्राइस रेंज आहे 6000. 5000 सॉरी 6000. थोडा ग्रँड वेडिंग पे पेन्शन भी देतो. इसमें था ब्रॉड जरी बॉर्डर आहे. आणि याची प्राइस काय? 5000. ब्लाउज पीस आहे. ग्रँड पल्लू. हा पदर एकदम सोबर कलर आहे. हल्दी कलर आहे और पिंक कलर का कॉम्बिनेशन. म्हणून ते छान वाटते. सॉरी इसलिए अच्छा लग रहा है. थैंक यू फोटो फ्रेम है. उनकी प्राइस रेंज क्या है? फोटो फ्रेम जो राम भगवान का एक्सक्लूसिव है. नॉट फ्रॉम द राम मंदिर बट फ्रॉम साउथ इंडियन टेम्पल्स. 500 छोटे 500. और ये किड्स के लिए स्पेशल गिफ्टिंग करना हो तो ये हैंडमेड है. 300 है. पूर्ण हैंडमेड है ना. यांची प्राइस काय आहे कोट फ्रेमची? 800 रुपये. कोस्टर्स आहे. वुडन कोस्टर्स आहे. वुडन कोस्टर. आणि यांची प्राइस रेंज 120 इच आहे. आयडल फॉर गिफ्टिंग. 320 रुपये. ये कोट मैंने लिखे हुए उसके ऊपर. वाह. फिर नया ये फोटो प्रिंट आया है मेरे पास. नया कलेक्शन ऑल इंडिया कलेक्शन है. दिस इज जस्ट 500 ईच. 500 रुपए ईच. हाँ ये ना आप ऐसा डिस्प्ले कर सकते हो जैसे मैंने किया है घर पे. या तो फिर अगर टू साइड टेप है वो भी कर सकते हो या फ्रेमिंग भी कर सकते हैं. एकदम कलरफुल रेंज है. 500 रुपए पसंद शुरुआत दे पर पीस. 500 रुपए. हाँ ओनली 500. और अगेन मेरे यहाँ से कुछ आप 1000 रुपीज के ऊपर खरीदते हो तो मैं एक फ्री गिफ्ट दे. 1000 रुपये वर खरीदी केली तर एक फ्री गिफ्ट त्यांच्याकडनं. किती? 52990 आहे. 52990 म्हणजे 53000. पण याचा डिस्काउंट करून तुम्हाला ही आरामच्या मशीन देता येते. त्याच्यामध्ये पाणी वगैरे किती घेत आणि किती वेळामध्ये म्हणजे भांडी साफ होत? पूर्ण जर सायकल बघितली ना तर हा एका तासाचा सायकल आहे. एका तासाचा सायकल आहे. 1 आवरच्या सायकल मध्ये हा पूर्ण मशीन हा पूर्ण भांडी पूर्ण क्लीन पण करतो आणि ड्राय पण करतो. एका टायमाला तो आरामशीर 50-60 भांडी देतो छोटे मोठे मिळून. आणि 10-12 लिटर पाणी घेतो. 10-12 लिटर पाणी. एवढ्या भांड्यांना जर आपण जर हाताने भांडी धुवायला गेलो तर आरामशीर 40-50 लिटर पाणी जातो. पण डिशवॉशर मध्ये फक्त 10-12 लिटर पाण्यामध्ये 40-50 भांडी धुतली जातो. विथ गरम पाणी हॉट वॉटर. प्रत्येक प्रोग्राम मध्ये एक वेगळा टेम्परेचर आहे. म्हणजे आपल्याला फक्त पाणी मशीन अटॅच करायची नॉर्मल पाण्याबरोबर ते बाकी सगळं वॉशिंग मशीन सारखं. अच्छा ओके. बाकी सगळं तो त्याचा तो करतो. ऑटोमॅटिक करणार. फक्त स्पेशल डिटर्जंट असतात ते आपण वापरतो. त्याची प्राइस काय असते? प्राइस मला 700-800 रुपये पण दिलं. ऑप्शन आहे स्टरलाइज. म्हणजे आपण जेव्हा मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जातो सगळी भांडी स्टरलाइज करून देतात. गरम पाण्यात धुतात. पण याला किती जागा लागते? वॉशिंग मशीन सारखी जागा लागते. म्हणजे जेवढे वॉशिंग मशीनला जागा लागणार तेवढीच ही जागा लागते. 2 फीट विड्थ आहे, 2 फीट डेप्थ आहे आणि 3 फीट हाईट. आणि याची सर्व्हिस वगैरे कशी करावी लागते? मग
सर्विस काय नाही, जसं म्हणजे जसं वॉशिंग मशीन वर एसी मध्ये सर्विस करायला जातं तसं सर्विस काय नाही, जस्ट टॅबलेट युज करा, डिटर्जंट युज करा तुम्ही. काय काय आहे तुमच्याकडे आणि प्राइस रेंज काय आहे? आमच्याकडे आणि हे जे आहेत ते नाही, याची प्राइस रेंज काय आहे? 1800 पासून सुरुवात आहे. आणि साईज काय अवेलेबल राहणार आहे? काय प्राइस आहे यांची? 1500 पासून चालू आहे. 1500 पासून. आणि हे जे मटेरियल आहे हा राजस्थानचा चोकर आहे. इकडे ट्रेडिशनल बागेला थोडासा फॅन्सी लुक दिलेला आहे. गोल्डन विथ ऑक्साईड असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तुळशी बीट माळे आणि हे बोर माळे. हा स्वाद आहे म्हणजे पारंपरिक मराठी दागिने उघड्या आणि पुऱ्या या साईडला आहे. काय प्राइस रेंज पासून सुरुवात होते तुमची? 100 रुपयापासून सुरुवात आहे. मोठ्याचे बेंगल्स चिंचपेटीज आहे. तिथे त्यांची प्राइस रेंज काय आहे? चिंचपेटीचे 900 पासून चालू, 900 रुपये पासून. आणि याची 400 आहे. 400 इकडे तीनचं सिंगर कलेक्शन आहे माझ्याकडे. इयर कप्स आहे. हो वा छान आहे. ते हँडमेड इयर कप्स आहे. यांची प्राइस रेंज काय? 500 पासून चालू आहे. 500 पासून. हे सगळे तुम्ही हँडमेड तुमचे आहेत का? अमेरिकन डायमंड स्टोन आहे. कस्टमरला त्यांच्या कस्टमाइज करून पण मिळतील. आणि यांची प्राइस रेंज काय? 350 पासून सगळे चालू. 350 पासून. आणि हे जे आहे ते 350 पासून चालू आहे. नवीन पीस आहे. नेकलेस आहे. स्टॉल नंबर 32. ब्रँडचं नाव आहे महाराष्ट्रीयनुसार मराठी दागिन्यांचं. आणि आपल्या साजला शोभेल असं तुम्हाला सगळे मोठ्यांचे दागिने इथे मिळतील आणि कस्टमाइज दागिने सुद्धा करून मिळतील तुम्हाला. थँक्यू. म्हणजे ब्रँडचं नाव आहे ॲड्रेसी ऑइल चॅन आणि आपल्याकडे लवली होण्यावरती प्रोसेस आहे. लाकडी खाणं वर्ष नाही सगळे लाकडी खाण्यावर होतात. लाकडाचं आणि त्यामध्ये स्वीट्स आहे. ब्रश करून घ्यायला मिळतील. आणि काय प्राइस रेंज आहे यांची? 380 रुपये 1 लिटर शेंगदाण्याचं. सूर्यफुलाचं 390 रुपये 1 लिटर. आणि कमीत कमी छोटी बॉटल तुमच्याकडे कुठली आहे का? 500 ml आहे आणि त्याबरोबर 200 ml घेतली. कोकोनट आहे 500 ml मध्ये. 150 ची. आणि 5 लिटरचं काय प्राइस रेंज? 1700. नाव संकेत मडकेकर. हे आपले सगळे नॅचरल ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. फळांनी बनलेले सगळे फ्रूट आहे. सिबकथॉन म्हणून लेल जात. त्याच्यामध्ये 190 न्यूट्रिशन आहे. गुड अमाऊंट ऑफ मेडिसिन अँड न्यूट्रिशनल प्रॉपर्टी.
इव्हन आपले प्राईम मिनिस्टर या फळाबद्दल बोलले मीडियामध्ये, इव्हन या फळाची तुलना आज कंटिन्यू बेरीशी पण केलेली आहे आपल्या इंडियन सायंटिस्ट बरोबर. तर मेन वी आर स्पेशलाइज इन ऑल द हेल्थ प्रोडक्ट्स, आपले ज्युसेस आहे ते टू ऍड्रेस ऑल द लाईफस्टाईल इश्यू. आज डायबिटीज, थायरॉइड, हेअर फॉलवर आतापर्यंत कम्फर्टेबल रिझल्ट आहे. स्किनचा काही इश्यू दुखी, कोलेस्ट्रॉल दुखा जास्त पाठवण्यात आणि सकाळ लाईफस्टाईल इश्यू आणि न्यूट्रिशन इश्यू. तर मेन जे आपले प्रोडक्ट्स आहेत ते हेल्थ प्रोडक्ट्स आहेत मेड फ्रॉम दिस फ्रूट अँड अलॉंग विथ दिस वी आर रेग्युलर युजचे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत जे हार्मफुल केमिकल फ्री आहेत. आणि मेनली सगळे प्रोडक्ट या फळांनी बनलेले आहेत आणि या फळामध्ये औषधी गुण आणि न्यूट्रिशन व्हॅल्यूज भरपूर आहेत. आणि याची प्राइस रेंज काय सुरुवातपासून होते? ज्युसेस आपले ही एक बॉटल एका माणसामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त चालते आणि ही एक बॉटल आपल्याला अप्रॉक्सिमेटली 1900-2000 रुपये पडते. आणि डायरेक्ट कंझ्युम करायचे ढगायचे की 75 ग्लास ऑफ ज्यूस फ्रॉम दिस वन बॉटल. अँड इफ यू आर टेकिंग दिस आपण दुसरा कुठचाही फळ किंवा ड्रायफ्रूट नाही जरी खाल्लं तरी चालेल. अँड 190 न्यूट्रिशन आपल्याला या फळातून भेटतात जे नॉर्मल डायट मध्ये आजूबाजूला पण आपल्याला 20-25% जास्त न्यूट्रिशन आपल्याला पूर्ण डे मध्ये नाही भेटत आपल्या बॉडी. दिस प्रोवाइड 190 न्यूट्रिशन. हे सगळे रेडी टू इट वाले मसाले आहेत का? रेडी टू कुक वाले. आणि काय प्राइस रेंज आहे, कोणते कोणते मसाले? 60 रुपयाला आहे ते सगळे. 60 रुपये सगळे ग्रेवी ग्रेवी मिक्सचे 60 रुपयाला. आणि एका पॅकेट मध्ये तुमचे 4 प्लेट तयार होतात. 4 प्लेट नान प्रीमिक्स पण आहे. नान भटुरा मिसळ प्रीमिक्स, नान भटुरा प्रीमिक्स पण म्हणजे एक्झॅक्ट नान बनतो. आणि रबरी बहुत महंगे म्हणजे रबरी होते. कार झाला ना तरी अजिबात रबरी होणार नाही तुमचं. त्यात एक पाकिट दिले होते मला, फक्त त्यात मळून तासभर ठेवायचं. त्यानंतर आणि याची प्राइस काय रेंज आहे? 50 रुपये. बर आहे, चार हा म्हणजे व्यवस्थित आहे. प्रत्येक पॅकेट 4 प्लेट तयार होतो 4 लोकांना. तुम्हाला सुद्धा फक्त उकडलेलं कडधान्य घालायचं. सगळ्या ग्रेव्ही आहेत त्या पाण्यामध्ये बनवायच्या आहेत. 2-3 चमचे तेल तुम्हाला जर जास्ती हवं असेल तेल तर मिसळीला आपण जास्त घालतो. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आमची स्कीम म्हणजे 400 रुपयाची खरेदी केली की आम्ही छोटेसे किचन त्याच्यावर देतो. मिरचीवाली आहे, थालीपीठ भाजणी आहे, थालीपीठाची भाजणी मसाला, खिचडी मसाला स्पेशल बनवलेला आहे. खिचडी मसाला, कारण कसं आपण नेहमी गोडा मसाला घालतो. गोडा मसाला 25 पदार्थ आहेत, खिचडीमध्ये फक्त 5. वास घेऊन बघा याच्या साईडनी छान येतो. स्पेशल बनवलेत ना सगळे. दुसरं मिरची बनवली आहे, ते लोणचे तयार आहे. त्याच्यामध्ये आपण मोहरी पेसून घातलेली आहे त्यामुळे त्याचा वास सुद्धा खूप छान आहे आणि तिखट नाही जास्त. मी वापरली याच्यामध्ये वास मोबाईल मध्ये दाखवता येणार नक्कीच. आणि लोणचे प्राइसिंग काय? छोट 100 ला मोठ. आणि आपल्या हॉटेलमध्ये आपण जे पंजाबी भाजा खातो त्याची रेड ग्रेव्ही आहे. मी आहे सगळं पावडर फॉर्म मध्ये आलू मटर अशी तुमची ग्रेव्ही बनणार. आलू मटर आहे, पनीर माखणी, कढाई पनीर वगैरे आणि आपली मेथी मटर मलाई मलाई कोफ्ता त्यासाठी व्हाईट ग्रेव्ही आहे गोडवाली. सगळं पावडर फॉर्म मध्ये आहे. पास्ताचं पण मी सॉस पण बनवलेलं आहे. आणि याची प्राइस काय आहे? ते 60 रुपयाला छोटं फ्रीजच्या बाहेर 4 महिने आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर 6 वर्ष काही होत नाही. आणि हा व्हाईट पास्ता सॉस बनवलेला आहे. सगळं याच्यामध्ये फक्त उकडलेला पास्ता घालायचा तुम्हाला. बस काम झालं. पास्ता सॉस हे दोन फक्त दुधामध्ये बाकी सगळं पाण्यामध्ये चालतं. आणि सगळे मसाले 6 मसाले रेग्युलर मसाला आहे, गरम किचन मी सांगितलं आम्ही देतो तो थोडा. आणि सगळ्यांनी यांचा व्हिडिओ बघा, त्या स्टॉलला सुद्धा भेट द्या. पण दादरला माझा स्टॉल होता, आता नेमका कुठल्या इन्फ्लुएन्स मला आठवत नाहीये. दादरला बघून माझ्याकडे आले लोक आणि स्टॉलवर घेऊन दिले. तुम्ही यांच्या मी चॅनलला पण सबस्क्राईब करा, छानपैकी लाईक द्या, आमच्या स्टॉलला पण भेट द्या आणि शॉपिंग करा. शॉपिंग करतो, शॉपिंग करा. जुनी नावाचा आमचा ब्रँड आहे. हर्बल प्रोडक्ट आहे, मेडिकली टेस्टेड प्रोडक्ट आहे. आमच्याकडे जे हेअर ऑइल आहे, हा शिकागो शॅम्पू आहे, तुळशीचा शॅम्पू आहे. कोणत्याही प्रकारचे युज नाही केले आहे.
सगळ्या वनस्पतींची आयुर्वेदिक काढ आहे ते आम्ही बनवलेलं आहे. आम्ही सनस्क्रीन लोशन बनवलेलं आहे स्पेशली ड्राय स्किन साठी, ऑइली स्किन साठी आहे. फेस वॉश आहे, हळदी बनवलेला आहे, बॉडी लोशन आहे, मला कंडिशनर आहे, वेगवेगळे हंड्रेड सोर्स आहे, मुलतानी माती आहे, कुकुंबर आहे, केशर आहे, पपया आहे. तुम्हाला सिरम्स बनवलेले आहेत नवीन, आता आम्ही लॉन्च केलेले आहेत सुद्धा. तुम्हाला अँटी एजिंग, विटॅमिन सी, फेअरनेस आहे, एक नरिशिंग क्रीम आहे, तुम्हाला फेस नरिश करण्यासाठी काम करत असतो. हर्बल लिपस्टिक्स आहेत, चवनप्राश आहे, गुलकंद आहे. याची प्राइस रेंज काय सर्वात आता मिनिमम? काय मटेरियल आहे? याची प्राइस काय आहे? 2000. आणि विथ ब्लाउज येणार का याच्यामध्ये? अच्छा ओके, म्हणजे जर काढायचं नसेल तर तुम्ही हा युज करू शकता. आणि याची प्राइस रेंज काय? 1800. पूर्ण कॉटन आहे का? कलमकारी मध्ये 1200 याची किंमत. ही पॅचवर्क मध्ये आहे आणि हा मटेरियल कुठला आहे? कॉटन. कॉटन. आणि याची किंमत किती? 2800. त्याचं पदर येणार का? आणि बाकी ब्लॅक मध्ये प्लेन आहे, फक्त मध्ये पॅच वर्क आहे. आणि याची किंमत किती आहे? 2800. आणि हा काय मटेरियल आहे? याची प्राइस रेंज काय होते? 1500. सगळ्यांमध्ये तुम्हाला कलर्स मिळतील ना त्याच्यामध्ये? महेश्वरी, पूर्ण महेश्वरी. ही जी आहे राणी कलर, साऊथ से, 1800. याची प्राइस रेंज काय? 1200. आणि ही जी ग्रीन आहे बघा, हा ही लगेच उठून दिसते. 1800. आणि ब्लाउज वेगळा आहे का? पण तो त्याच्यामध्ये